मित्रांनो, तो बघू शकता ऑनलाईन परीक्षांसाठी MPSC प्रयत्नशील. तर एक आपली लोकसत्तामध्ये बातमी आली आणि ह्याला अनुसरून आपण एक पोलीस भरतीचा पण देखील अंदाज लावू शकतो. तर जास्त वेळ तुमचा गमवणार नाही आहे, डायरेक्ट आपण बघू शकता ह्याच्यामध्ये काय दिलं आहे. येत्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येणार असून या परीक्षांवर संपूर्णपणे आयोग नियंत्रण ठेवणार आहे. बघा, कंपनी नियंत्रण ठेवणार नाही, आयोग नियंत्रण ठेवणार आहे. ऑनलाईन परीक्षासाठीची संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी MPSC ने निविदा प्रक्रिया राबवली आहे. म्हणजे ज्या प्रकारे ते मेगा भरतीचं निविदा प्रक्रिया तुम्हाला माहिती होतं कंपनीची निवड, त्याचप्रकारे आता MPSC ने देखील निविदा प्रक्रिया राबवली आहे. प्रचलित पद्धतीनुसार MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा लेखी या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातात. मात्र तंत्रज्ञानामुळे होत असलेले बदल आत्मसात करून त्यानुसार कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न MPSC कडून घेण्यात येत आहे. आता जसं जसं अपडेट होते दिवसेंदिवस, तसा MPSC ने पण निर्णय घेतला आहे आम्ही सुद्धा स्वतःमध्ये काहीतरी अपडेट घडवून आणू. त्यासाठी एक ऑनलाईन प्रकार त्यांनी सुरू केला आहे, त्या दृष्टीनेच ऑनलाईन परीक्षांचे पाऊल टाकण्यात आले आहे. संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी खाजगी कंपनीची नियुक्ती आयोगाकडून केली जाणार आहे. आता जी काही कंपन्याचे जे काही टेंडर असतील, निविदा असतील, ही आयोगाकडून निवडली जाणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांवर संपूर्णपणे आयोगाचेच नियंत्रण असेल, त्यामुळे ह्याच्यामध्ये एक प्रकारे भ्रष्टाचार होण्याचा प्रकार देखील एक प्रकारे कमी होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात उमेदवार असलेल्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार नाहीत. तसेच ऑनलाईन परीक्षा सायबर कॅफेत न होता आयोगाकडून परीक्षासाठीची संस्था निवडली जाईल. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही एक लक्षात घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे. बघा, मोठ्या प्रमाणात उमेदवार असलेल्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार नाहीत. आता तुम्हाला एक माहिती आहे, एक वाद चालू आहे की MPSC म्हणते आम्ही परीक्षा घेऊ, जे काही मेगा भरती असेल, पोलीस भरती असेल, आणि जे काही महाआयटी कंपन्या असतील त्या म्हणते आम्ही घेऊ. आता एक ह्याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की मोठ्या प्रमाणात उमेदवार असलेल्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार नाहीत. आता मोठ्या प्रमाणात म्हणजे कुठल्या, पोलीस भरती. समजा जर MPSC ने असं जाहीर केलं की आम्ही परीक्षा घेणार आहे, आणि ह्याच्यामध्ये यांनी काय सांगितलं, मोठ्या प्रमाणात उमेदवार असलेल्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार नाही. आता पोलीस भरती किती मोठ्या प्रमाणात आहे, जवळजवळ 8 लाख 9 लाख 12 लाखपर्यंत विद्यार्थी असतात. म्हणजे साहजिकच ह्यांची भरती जर MPSC ने घेतली तर ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार नाही, साहजिकच ती ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. पण अजून सध्या कंपनीची निवड झाली नाही आहे आणि MPSC ने पण अजून कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही आहे. फक्त एवढंच सांगितलं की आम्ही परीक्षा घेण्यात तयार आहोत, राज्य शासनाच्या आदेशाची वाट बघतोय. तर आता पुढे बघा, तसेच ऑनलाईन परीक्षा सायबर कॅफेमध्ये न घेता आयोगाकडून परीक्षेसाठी संस्था निवडली जाईल. तर बघा मित्रांनो, सायबर कॅफेमध्ये झोल होऊ शकतात, काहीतरी सॉफ्टवेअर लावून वगैरे. तर सायबर कॅफेमध्ये परीक्षा होणार नाही, त्यांची जी काही संस्था असेल तिथं परीक्षा होईल. ऑनलाईन परीक्षेवर CCTV कॅमेऱ्याचे देखरेख केली जाईल, त्यासाठी नियंत्रण कक्ष आयोगाच्या कार्यालयात असेल. म्हणजे कॅमेरे असतील आणि त्यांचे एक नियंत्रण कक्ष असेल, तिथून सर्व विद्यार्थ्यांवर हे लक्ष ठेवलं जाईल. पुढे बघू शकता, आयोगाच्या कार्यालयात असेल आयोगाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. संगणकीय प्रणाली विकसित झाल्यानंतर छोट्या स्वरूपाच्या परीक्षांद्वारे ऑनलाईन परीक्षा प्रणालीची चाचणी घेतली जाणार आहे. या परीक्षेनंतर संगणकीय प्रणालीत काही बदल करण्याची गरज भासल्यास ते बदल करून त्यानंतर अन्य परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा आयोगाचा प्रयत्न असेल, असे आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी सांगितले. आता सुरुवातीला ते एकदा एक परीक्षा घेऊन बघतील छोट्या प्रकारची, आणि त्याच्यामध्ये जर सक्सेसफुल झालं म्हणजे सर्व काही सुरळीत पार पडलं, कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही, तर ते बाकीच्या परीक्षा घेतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता ह्यांनी सांगितलं बरं का, ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, आम्ही तयार आहोत. आता बघू नेमकं पुढे काय अपडेट येते. आता नुकताच MPSC चं देखील टाईम टेबल आलेलं होतं, तुम्हाला माहिती आहे 13 सप्टेंबर, बाकी काय असेल. तर आता जे काही MPSC करतात त्यांचं देखील लक्ष आहे की ऑनलाईन परीक्षा म्हणजे नेमकी कशी होईल, कारण पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे ऑनलाईन पद्धतीचा. कारण याच्या आधी सर्व परीक्षा ऑफलाईन होत होत्या,
तर तो पोलीस भरतीचा देखील अपडेट आपल्याला लवकर असेल, तर हा व्हिडिओ पाहिला तर बघा। मिशन राज्यसेवा 2021 प्रिलियम मेन्स, तर मित्रांनो आता लवकरच आपली बॅच चालू होणार आहे 10 ऑगस्टपासून। जर कोणाला ह्याच्यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर अत्यंत चांगल्या प्रकारची बॅच आहे, तुम्हाला सर्व विषय ह्याच्यामध्ये शिकवले जातील। तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता प्रसिद्ध सुप्रसिद्ध अनअकॅडमीचे सर्वात टॉपर सर तुम्हाला शिकवणार आहेत एकदम सोप्या भाषेमध्ये। तर मित्रांनो हा कोर्स तुम्ही बाय केल्यानंतर तुम्हाला अत्यंत मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। तो कोर्स तुम्हाला परचेस करण्यासाठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपला अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं। सर्वात पहिलं तुम्ही वरचा व्हिडिओ बघा, वरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील 100% शंका दूर होतील। त्यानंतर तुम्ही बघू शकता खाली एक हिरव्या कलरचं बटन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालं आहे। इथे 1 महिना 3 महिना 6 महिने 12 महिने किंवा 2 वर्ष तुम्हाला जो कोणता प्लॅन आवडेल त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा। मी तुम्हाला पर्सनली सांगेल की 2 वर्षाचा करा, कारण तुम्ही काय जास्त वर्षाचा प्लॅन खरेदी कराल तितकाच तुम्हाला जास्त डिस्काउंट देण्यात येणार आहे। तर तुम्हाला जो कोणता प्लॅन आवडेल तो तुम्ही सिलेक्ट करा आणि खाली हिरव्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला एक रेफर्ड कोड टाकायचा MPSC Exam S10। हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे आणि अनअकॅडमीचा 75% म्हणजे टोटल 85% आजवरचा सर्वात मोठा डिस्काउंट हा अनअकॅडमीवर मिळतो। अत्यंत मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आहे, तर 85% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर हिरव्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बँकचे डिटेल आहेत बघू शकता, हे सर्व तुम्हाला फिलअप करायचं आहे आणि परचेस कोर्स करायचा आहे। आणि जर तुम्ही हिशेब लावला तर तुम्हाला दर दिवसाला 10 ते 12 रुपये फक्त खर्च करायचे, तेही तुमच्या अभ्यासावर आणि तेही घरी बसल्या। कोणत्या प्रकारच्या क्लासेसला जाण्याची गरज नाही, पुण्याला जाण्याची गरज नाही, मुंबईला जाण्याची गरज नाही, घरी बसल्या तुम्ही ह्या मोबाईलवर तुमच्या कोर्सवर अभ्यास करू शकता। अत्यंत चांगल्या प्रकारचा कोर्स आहे, नक्की लाभ घ्या। तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।